आज या ठिकाणी मला सकाळी काही पत्रकार मित्र भेटले आणि काही लोकं भेटली. त्या लोकांच्या बोलण्यामध्ये असं आलं की सातारा सैनिक स्कूल हे महाराष्ट्रातलं पहिलं, देशातलं पहिलं सैनिक स्कूल 1961 चव्हाणसाहेब संरक्षण मंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी सैनिक स्कूलची संकल्पना देशामध्ये पहिल्यांदा साहेबांनी काढली आणि देशातलं पहिलं सैनिक स्कूल सातारा सुरू झालं. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराची सभा, या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांची सभा त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानाबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु जी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते असेल की प्रशासन असेल, ज्या पद्धतीनं या ठिकाणी बागलबोवा करून त्या सैनिक स्कूलच्या त्या ठिकाणी कंपाऊंड वॉलच्या भिंती पाडल्या, त्यांचे ट्रॅक, जे सैनिक स्कूलनं ट्रॅक मुलांचे खेळायचे ट्रॅक होते ते ट्रॅक खराब केले, हे सगळं बघितलं तर त्या सातारा सैनिक स्कूलनं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सैन्य दलामध्ये जवळपास 1500 ते 1600 अधिकारी, म्हणजे वर्ग 1 अधिकारी त्या ठिकाणी ह्या सैनिक स्कूलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सामान्य ग्रामीण भागातले निर्माण झाले. त्या ठिकाणी शासनाचं कुठलीही आर्थिक मदत, राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, सैनिक स्कूलची संकल्पना ही चव्हाणसाहेबांनी 1961 ग्रामीण भागातला मुलगा सैन्य दलामध्ये आला पाहिजे, अधिकारी झाला पाहिजे त्यासाठी उभं केलं. परंतु त्यावेळेला शासनाचं अनुदान मिळतं. आज सैनिक स्कूलमध्ये जवळपास कुठल्याही मुलाला ॲडमिशन घेतलं तर त्या ठिकाणी 1,00,000 रुपये फी भरावी लागते. मग शासन जर अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतंय आणि त्या ठिकाणी जर त्यांच्या प्रचारच्या इलेक्शनची सभा असेल तर ते सैनिक स्कूलनं जे भिंती पाडल्या बांधल्या होत्या त्या भिंती पाडल्या, त्यांचे ट्रॅक हे केले, मग हा नैतिक अधिकार आहे का त्यांना? शेवटी पंतप्रधानांचा सुरक्षा ही महत्त्वाची आहे. आम्ही देशाचे शेवटी पंतप्रधान हे देशाचे आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला सर्वांना आदर आहे. परंतु प्रशासन असेल किंवा भारतीय जनता पार्टीचं जे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हुकुमशाहीची प्रवृत्तीचं काम चाललं आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांचे बगलबच्चे काम करतात ह्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. आमचं मत आहे प्रशासनानं शेवटी देशाच्या पंतप्रधानांना आल्यानंतर प्रशासनानं खाली काय करावं हे किती मर्यादा ठरल्या पाहिजेत. असं काही त्या पंतप्रधान कार्यालयाचा आदेश नसेल की त्या ठिकाणी भिंती पाडा हे काढा, परंतु प्रशासन कशा पद्धतीने वागतं ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. जर चौकशी नाही झाली तर त्या ठिकाणी ह्या प्रश्नाबाबत आम्ही PL दाखल करून, LEQ दाखल करून त्या ठिकाणी कोर्टामध्ये ह्या गोष्टीचा न्याय मागण्याची भूमिका आमची सर्व या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाची राहील अशी माझी अपेक्षा आहे.